नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी आय क्यू या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बटलर समितीबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर बटलर कोण होते, त्यांचं पूर्ण नाव काय, हरकोट बटलर, तर यांची नेमणूक बटलर समितीमध्ये का झाली, किंवा बटलर समितीनी ती 1927 साली का आली, किंवा त्या समितीने जे रिपोर्ट प्रस्तुत केले त्याला सायमन कमिशन प्लस जे ब्रिटिश पार्लमेंट आहे किंवा जे भारतीय लोक यांच्यामध्ये यांच्याद्वारे का निंदा केली जाते, असे सर्व जे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत. तसेच या बटलर समितीवर आपण एक क्वेश्चन सुद्धा आणलेला आहे, तर क्वेश्चन मार्फत आपण हा टॉपिक पूर्णपणे समजून घेणार आहे. ओके, चला तर सुरू करूया. बघा, हरकोट बटलर यांचा जन्म झाला 1869 साली, मृत्यू झाला 1938 साली. तर यांचं ऑक्युपेशन काय होतं, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, ICS अधिकारी होते. तुम्हाला माहिती ICS ही परीक्षा देशामध्ये कधीपासून लागू झाली, परीक्षा वगैरे पद्धत ही भारतामध्ये सुरू झाली, ही 1858 कायदा करण्यात आला, 1858 मंजुरी भेटली. कायदा कसं झाला, 1861 ICS कायदा म्हटलं जातं, त्याद्वारे ह्या परीक्षा झाल्या. पण पूर्वी जे ब्रिटिशांमध्ये त्यांच्याकडे त्या परीक्षा होत होत्या, ते काय होते, ICS अधिकारी होते. त्यांनी कुठं काम केलं असा एक प्रश्न निर्माण होतो, ते कुठं काम केलं, उत्तरी प्रांत त्याला आपण म्हटलं जातं, ते आग्रा ओड या भागात त्यांनी काय केलं, मोठ्या प्रमाणावर काम केलं. म्हणून बघा, त्यांच्या नावाने हरकोट बटलर टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट आहे बघा, कानपूरमध्ये त्यांच्याच नावाने बघा 1921 साली काय झालं, इन्स्टिट्यूट इस्टॅब्लिश झाले. त्यांचं बघा गव्हर्नरचं काम कधी केलेलं आहे, 1921 ते 1922. तर आणि हे जे कानपूरचं इन्स्टिट्यूट आहे बघा, काय नाव आहे ते, हरकोट बटलर टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, हे सुद्धा 1921 सालीच इस्टॅब्लिश झाले. म्हणजे त्यांच्याच काळामध्ये त्यांनी इस्टॅब्लिश झाल्यामुळे काय झालं, त्यांचंच नाव त्यावेळी दिलं आहे. तर तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत असेल बघा, हरकोट बटलर प्राविधिक विश्वविद्यालय, हे कधी कधी इस्टॅब्लिश झालं, 1921. चला तर आपण क्वेश्चन मार्फत हा टॉपिक समजून घेऊ. क्वेश्चन बघा, 16 डिसेंबर 1927 ब्रिटिश सरकारद्वारे हरकोट बटलर या समितीची नियुक्ती कशासाठी झाली होती. तर पर्यायमध्ये बघा सर्व, तर पहिले वामनपंथी आंदोलनाला नियंत्रित करण्यात येतो, दुसरं आहे ब्रिटिश प्रशासित प्रांते यांच्यामध्ये स्वायत्त प्रदान करण्यात येतो, तिसरं आहे बघा ब्रिटिश सरकार व देशातील स्वायत्त रियासते यांचे संबंध सुदृढ करण्यात येतो, आणि चौथं आहे भारतीय कृषीचे आधुनिकीकरण करण्यात येतो. याचं जे उत्तर मित्रांनो ती आहे, 3 नंबरचा पर्याय ते काय, ब्रिटिश जे सरकार आहे व देशी रियासते यांचे जे संबंध आहे यांच्यामध्ये सुदृढ किंवा जे संबंध आहे सुधारण्यासाठी या समितीची नेमणूक केली. तुम्हाला माहिती की 1923, 1924 आणि 1925 भारतामध्ये एक काय होतं, अस्थिर प्रकारचं सरकार होतं, किंवा आपण म्हणता येईल त्याला सोप्या शब्दामध्ये की मोठ्या प्रमाणात उठावसुद्धा ह्याच काळामध्ये होते. तसं ब्रिटिश सरकारला वाटत होतं जो कायदा त्यांनी केला 1919 त्याच्यामध्ये किंवा त्यानुसार कारभार चालतो का, किंवा यांना जे कारभारामुळे देशी जी रियासत आहे किंवा ब्रिटिश सरकार याच्यामध्ये काही तूट निर्माण झाली का, तर हे जे संबंध आहे हे चौकशी करण्यात येतो. काय केलं होतं, ब्रिटिश सरकारने बटलर कमिटीची समितीची नेमणूक केली होती. तुम्ही जर पाहिलं तर ब्रिटिश सरकारने दोन समिती नियुक्ती केली होती, जवळजवळ 15 ते 20 दिवसाचा गॅप आहे. पहिल्यांदा सायमन कमिशन नियुक्त केलं होतं, सायमन तुम्हाला माहिती त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका सुरू झाली, लाहोरमध्ये मोठ्या प्रमाणात करताना लाला लजपतरायसुद्धा जखमी झाले होते. ते सायमन कमिशन, सायमन कमिशन कधी नियुक्त केलं होतं, नोव्हेंबर 1927. त्यानंतर बघा 16 डिसेंबर 1927 म्हणजे जवळजवळ 20 ते 25 दिवसानंतरच बटलर समितीची नियुक्ती केली. त्या बटलर समितीमध्ये जवळजवळ 3 सदस्य होते, एकूण होते हाटकोर बटलर हे मुख्य हेड होते, नंतर डब्ल्यू होट्स वर्थ होते, नंतर SP पील हे होते. तर हे समिती होते, यांना काय सांगितलं होतं की जसं सायमन कमिशनला सांगितलं होतं की जे 10 वर्षानंतर समिती नेमणार होती की चौकशीसाठी, पहिलं कसं 1909 नेमलं होतं कायदा आला होता, त्यानंतर 10 वर्षानंतर पुन्हा त्याच्यामध्ये सुधारणा कायदा मोरलेमेंटो कायदा आल्यानंतर 1919, त्यानंतर 10 वर्षांनी पुन्हा चौकशीसाठी कामकाज कसं चालतं का नाही यासाठी समिती नेमणार होती. म्हणून ती सायमन कमिशन 2 वर्ष आधीच नेमली होती. पण सायमन कमिशनचं फक्त काय काम होतं की जे यांचं कारभार व्यवस्थित चालतो का नाही, किंवा जे संविधान निर्माण होणार होतं भविष्यात त्यासाठी त्यांच्या काही शिफारशी होते त्या भारतीयांकडून जाणून घ्यायच्या होत्या. पण त्याच्यामध्ये भारतीय व्यक्ती नसली, एकही व्यक्ती नसल्यामुळे काय झालं, त्या सायमन कमिशनवर मोठ्यापणा विरोध करण्यात गेला. त्याच टायमाला वर्किंगमध्ये बटलर समितीसुद्धा देशामध्ये होती, ती काय केली, जवळजवळ 16 प्रांतामध्ये काय झालं, ती तिनी दौरा केला होता आणि 1929 काय केला, रिपोर्ट प्रस्तुत केला होता. त्याचं एक काम होतं, ग्रँट बटलर कमिटीला सेपरेट काम दिलं होतं, ते म्हणजे जे देशी रियासते आपण त्यांना मराठीमध्ये संस्थानीसुद्धा म्हणतो व ब्रिटिश सरकार याच्यामध्ये ज्या त्रुटी आहे तर त्या हे करणे, दूर करणे, कारण त्यावेळी जे संस्थान आहे यांना वाटत होतं की ब्रिटिश सरकार काय करीन, आपल्यावरचा ताबा निर्माण करून घेईन व ते जे संस्थान आहे ते ब्रिटिश सरकारमध्ये विलीन करून घेईन. म्हणून मोठ्या प्रमाणावर काय झालं, तो उठावसुद्धा होत होते. त्याला विरोध म्हणून त्यांनी काय केलं होतं, ब्रिटिश सरकारने बटलर समितीची नेमणूक केली होती. तर बघा त्यांनी काय केलं, बटलर समितीने 16 राज्यांमध्ये दौरा केला होता आणि त्यांनी काही निष्कर्ष काढले होते, त्याला आपण रिपोर्टसुद्धा म्हणतो. तर बघा त्यांनी काय सांगितलं,
काही संस्थानकं त्यांनी काय केले, जे संस्थानांचे सुझाव होते ते सुद्धा घेतले आणि ब्रिटिश सरकारचे ज्या टाईमला भारतामध्ये सरकार होतं त्यांचेसुद्धा सुझाव घेतले. बघा तर जे संस्थानं होते त्यांच्यानुसार काय घेतलं, जे संस्थान आहेत याविषयी जे काही मतं असतील समजा ते जर ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये मांडायचे असेल तर ते कोणामार्फत मांडले जावे, हे व्हॉईसरॉयद्वारे मांडले जावे, हे एक त्यांनी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलं होतं. नंतर ब्रिटिश सरकार आहे हे रियासते यांचे संरक्षण काय करतील, करतील म्हणजे कोण यांचं संरक्षण करेल जे संस्थानांचं, ते ब्रिटिश सरकार करेल. त्यानंतर संस्थानांचा हस्तक्षेपाचा जो प्रश्न आहे तो व्हॉईसरॉयच्या निर्णयावर अवलंबून राहील, पण तेही कोणत्या प्रमाणात डायरेक्ट करणार नाही. नंतर जी राज्य परिषद नेमणार होती तर ती ही काय योजना आहे ती रद्द केली जावी. अजून मोठ्या प्रमाणावर सुद्धा होते, जसं शिक्षणाचं काय त्यांना शिक्षणाची सवलती वगैरे होत्या, तर त्या महत्त्वपूर्ण नाहीत. आपल्याला हे महत्त्वपूर्ण दोन पॉईंट आहेत, एक म्हणजे ही समिती कशासाठी नेमली होती ते एक, नंतर ज्यांनी त्रुटी आपण म्हणतो रिपोर्ट जे मांडले त्याच्यामध्ये जे प्रतिनिधी नेमतील बघा व्हॉईसरॉय, तर हे व्हॉईसरॉय त्यांचं काम म्हणून ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये त्यांचे काही जे मतं असतील ते व्हॉईसरॉय ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये मांडल. हे दोन तीन पॉईंट आहे याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात. ओके, तर बटलर समितीवर निंदा का केली जाते हा क्वेश्चन आहे. याच्यावर एक महत्त्वपूर्ण जर मी जर बघितलं चिंतामणी यांचं एक हास्यास्पद एक काय आहे, एक निंदा म्हणजे आपण म्हणतो ना एक वाक्य सेंटेन्स आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे. तर बघा मेन म्हणजे ब्रिटिश या समितीवर ब्रिटिश पार्लिमेंटमध्येच काय केलं, मोठ्या प्रमाणावर विरोध झाला, त्याला एक निंदा म्हटली जाते. त्यांनी काय सांगितलं, ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये जे विरोधी पक्ष होते ते काय म्हणले की जे बघा जे संस्थान आहे ते संस्थानाचा संबंध डायरेक्ट ब्रिटिश जे ब्रिटिश सम्राट आहे यांच्याशी असतो, तर तुम्ही त्यांच्याविषयी काय निर्णय असं घ्या. म्हणून ते सांगितलं की एक नवीनच थिअरी मांडलेली बघा या समितीने, ज्यामुळे संस्थाने आणि ब्रिटिश सरकार यांच्यामध्ये काय होईल अजून संबंध बिघडतील व देशी संस्थाने किंवा जे म्हणतो ना आपण तर त्यांचा संबंध हा डायरेक्ट कोणाशी होता, ब्रिटिश सम्राटाशी होता, अशी त्यांच्यावर त्यावेळी निंदासुद्धा केली होती. तुम्हाला समजलं असून म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं. आता याच्यावर बघा सी चिंतामणी यांनी काही कमेंट भारी केली. बघा त्यांनी काय सांगितलं, जी बटलर समिती होती ही मूळत जन्मामध्येच वाईट होती, नंतर वाईटाच्या वेळी ती नियुक्त करण्यात आली, याची चौकशीसुद्धा जी केली ती एकदम चुकीची होती. या समितीमध्ये जे लोक होते ते खूप वाईट पद्धतीचे होते, नंतर ही चौकशी ज्या पद्धतीने करीत होते तीसुद्धा चुकीच्या पद्धतीने करीत होते, आणि ज्यांनी रिपोर्ट प्रस्तुत केला किंवा जो अहवाल प्रस्तुत केला तोसुद्धा चुकीचा होता, आणि यांच्या मनात जे निष्कर्ष आलते किंवा जे मांडले ज्यांनी स्वीकारले हे निष्कर्षसुद्धा वाईट होते. म्हणजे अशा प्रकारचे कमेंट चिंतामणी यांनी केलेले. बघा तर आपल्याला डायरेक्ट परीक्षेमध्ये विचारतील अशी एक कमेंट देतील किंवा हे सेंटेन्स देतील की जन्म बटलर समितीमध्ये हे वाक्य केलं, खाली पाऱ्यामध्ये सी वाय चिंतामणी देतील. ओके, तर सी वाय चिंतामणींचं हे वाक्य लक्षात ठेवा, खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्या. ओके, तर अशा प्रकारे आपण आज बटलर समितीमध्ये छोटासा व्हिडिओ पाहिला. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या टॉपिकवर जर क्वेश्चन आला तर त्या हात क्वेश्चन ह्या क्वेश्चनवरचा त्यांचा प्रश्न चुकायला नको. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.